प्रेग्नंट बायका खातात खूप असं म्हणतात, पण मला पुस्तकं लागायची खायला. इतकी पुस्तकं वाचली मी. तुम्ही तुमच्या आनंदासाठी तो कुत्रा किंवा ते मांजर नाही पाळत, ते पेट नाही पाळत. तुम्ही म्युच्युअल आनंदासाठी ते पेट पाळता, ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीट करा. कारण ज्यांनी अबॅन्डन केलं ते मला इतका त्रास झाला, मला ते ऐकून आणि बघून. अरे साडीची घडी पण मोडली नाही, टॅग पण काढला नाही. आणि मग त्या मैत्रिणीला शोधलं मी आईच्या, आणि मी जाऊन तिच्याकडे दिली. मी लाईची इच्छा होती तू साडी नेसावीस, सो आय गेव इट बॅक टू हर. हाय, मी आदिती सारंगधर, म्हणजेच आत्ता सध्या सुरू असलेल्या येऊ कशी तशी मी नांदायला म्हणली मॉल विका. आणि राजश्री मराठीच्या या मेमरी बॉक्स मध्ये मला खूप मजा येणार आहे आणि माझ्या मेमरीज उलगडायला मिळणार आहेत पुन्हा नव्याने. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. लॉंग बॅग कधीतरी हातात धरली होती अभ्यास करण्यासाठी. नाही पण अभ्यास असा मी त्यानंतर केला नाही मला वाटतं. पण मी प्रेग्नंट असताना इतकी पुस्तकं वाचली आहेत ना, इतकी पुस्तकं मी दिवसाला. आपल्याला प्रेग्नंट बायका खातात खूप असं म्हणतात, पण मला पुस्तकं लागायची खायला. इतकी पुस्तकं वाचली आहेत मी, आणि खूप डेंजर पुस्तकं वाचली आहेत. म्हणजे मी पु ल देशपांडे पण वाचले आहेत, नंतर मी पी जी वुड हाऊस पण वाचले आहेत, त्यानंतर मी डोंगरी टू दुबई बँकॉक वगैरे सगळे डॉन स्टोरीज पण, लेडी माफियाज ऑफ दुबई वगैरे पण वाचले आहेत, त्यानंतर पुष्टेगेची पण वाचली आहेत. सो मी प्रेग्नन्सीमध्ये खूप पुस्तकं वाचली आहेत. ऍट द सेम टाइम मी मला खूप उलट्या होत होत्या, त्यामुळे मला काम बंद करावं लागलं. प्रेग्नंट असताना पहिल्याच महिन्यात मला शूटिंग बंद करावं लागलं होतं, नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले होते. तर मला इतका कंटाळा असा घरी एकटीला बसून काय करणार ना. तर मी म्हटलं तर घरात उलट्या करते, मी स्पॅनिश शिकते, स्पॅनिशच्या क्लास लावून उलट्या करते. मी एक अख्खी लेवल दिली ज्याच्यात मला चांगले मार्क मिळाले, डिस्ट्रिक्ट मिळालं, आणि दुसरी लेवल करता करता माझं बेबीज बाहेर आले. सो तेव्हा मी स्पॅनिश शिकले प्रेग्नंट असताना, तेव्हा मी अभ्यास केला. सो येस, तेव्हा मी पुस्तक हातात धरले. एक तर मला ते नाटक वाचून दाखवलं होतं, मला भीती वाटली होती. मी म्हटलं मी प्रॉस्टिट्यूट कधी भेटलो नाही होतं, पण आपण कधी त्यांना बघितलं नाही होतं, तर ते परफॉर्म करत कसं करायचं. ऍट द सेम टाइम त्यांची व्यथा, त्यांच्या मनात जे काही चाललंय किंवा त्यांच्या त्या मुलीच्या आयुष्यात जे काही चाललंय ते लोकांपर्यंत तितक्या प्रभावीपणे पोहोचवणं सुद्धा आवश्यक होतं. सो आणि ऍट द सेम टाइम कसं सिरियल किंवा फिल्म मध्ये तुम्ही कसे कपडे घातले ना, तरी ते कॅमेरा तुम्हाला दाखवतो. इथे लोकांचे डोळे म्हणजे कॅमेरा असतात नाटकाला. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असे 150, 200, 500, 700 कॅमेरे लागलेले असतात तुमच्या समोर, आणि प्रत्येक अँगलनी ते तुम्हाला पारखत असतात. त्यामध्ये कुठेही ती प्रॉस्टिट्यूट असून सुद्धा चीप वाटायला नको किंवा ते वल्गर वाटायला नको, दिसायला नको, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी माझी कॉस्ट्युम डिझायनर गीता ताईला सांगितलं, गीता ताई प्लीज तुम्हाला असे कपडे दे की ज्यात मी कम्फर्टेबल असेल. आणि तसे कपडे गीता ताईंनी दिले, पूर्ण फ्लॅग दिली, त्यानंतर जॅकेट दिलं, आतमध्ये असं छान टॉप दिलं, आणि कुठूनही काय स्कर्ट दिला त्याच्यावरती. सो आय वॉज कम्फर्टेबल डुईंग ऑल द ऍक्ट. त्यामुळे मला ते नाटक करताना खरंच खूप मजा आली. आणि येस, अ स्पेशल मेमरी म्हणजे त्या वर्षीची सगळी झाडून अवॉर्ड्स त्या नाटकाला मिळाली, मला मिळाली. आणि अजून काय हवं ना एखाद्या अभिनेत्रीला, आणखीन शाबासकी लोकांची तर असतेच, पण बक्षिसांची शाबासकी मिळाली की फार बरं वाटत. मंजुळा नावाची एकांकिका करायचं, जी निशिकांत कामतनी लिहिली होती आणि डिरेक्ट पण निशिकांतनीच केली होती. जसं मी माझं तसं म्हणायला गेलं तर मोठं असं एवढ्या ग्रँड लेवलला, आणि ज्यांनी माझं आयुष्य चेंज केलं असं नाटक होतं ते एकांकिका होती. त्यामुळे त्याच्या सगळ्या रिहर्सल्स आमच्या चालायच्या LCR मध्ये, म्हणजे लेडीज कॉमन रूम मध्ये. आणि तिथेच म्हणजे मला असं वाटतं दिवसातल्या 24 तासांपैकी मी 18 तास कॉलेजमध्येच असायचे. आणि त्यामुळे आमचा एक घट्ट ग्रुप झाला, म्हणजे ज्याच्यामध्ये मनवा आहे, अमृता आहे, ममता आहे, रश्मी खाणेकर आहे, क्षिती आहे. तर त्यानंतर विशाखा आहे, सुधा आहे. सो त्या नाटकाच्या दरम्यान मला काही ज्या मैत्रिणी मिळाल्या ना, त्या आयुष्यभरासाठी मिळाल्या. आणि
अजूनही आमचा तो ग्रुप छान टिकून आहे. आणि मला असं वाटतं की नाटकाच्या निमित्ताने माझ्या कॉलेजमध्ये मला मिळालेल्या मैत्रिणींचा ठेवा हा खूप मोठा होता माझ्यासाठी. सो येस, आणि मंजुळाला पण खूप बक्षिसं मिळाली होती. आणि मंजुळा वॉज अ स्टेपिंग स्टोन इन माय लाईफ असं म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण या क्षेत्रात काहीतरी करावं, कारण तोपर्यंत मला असं वाटत की आपण काही सायकॉलॉजिस्टच व्हावं, आपण बाकी काही करू नको. आय एम अ पेट मदर, सो मेमरी काय असणार, इट्स स्टील नॉट अ मेमरी, इट्स ही स्टील देअर विथ मी. सो माझे पास्ट लाईफ मध्ये आय थिंक मला इतकी भीती वाटायची ज्यांच्याकडे कुत्रे आहेत त्यांच्याकडे मी जायचंही नाही. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय की सचिन पिळगावकरांच्या घरी मी काहीतरी कामासाठी मीटिंग गेले होते आणि त्यांच्याकडे एक मोठा कुत्रा होता. मी तो दरवाजा उघडूच दिला नाही सुप्रियाताईंना, मी गेलेच नाही बराच वेळ घरात. मग त्यांनी त्या कुत्र्याला आतमध्ये ठेवलं, त्याला काहीतरी लावला. आणि नंतर मग मला इतकी भीती वाटली होती, म्हणजे माझा जीव हातात आला होता, इतकी मी घाबरायचे. आणि वन फाईन डे माझ्या घरी ते पिल्लू आलं, म्हणजे माझा बॉयफ्रेंड होता तेव्हाचा, आता नवरा आहे, तर तो घेऊन आला की आपल्या बरोबर हा आता कोणातरी दुसऱ्यांचा आहे असं खोटं खोटं सांगितलं, कारण त्याला तो आणायचा होता. तो सगळं लिगल प्रोसिजर करून एक ओरिजिनल रिट्रीवर लॅब आणला आमच्याकडे. तो म्हणून थोडे दिवस राहणार आहे, माझ्या मित्राचा बेबी आहे, आपण त्याला हे म्हणलं हे काय कुत्रं घेऊन आलाय. तर तो ज्याला असं झालं की त्याला पेट्स खूप आवडतात. नंतर मग त्या आदितीच्या कुत्र म्हणण्याचं बेबी मध्ये रूपांतर कधी झालं मला कळलं नाही. आणि आता जोर इज इंटिग्रल पार्ट ऑफ माय लाईफ, म्हणजे माझं आयुष्य दोन मुलांभोवती फिरतं, एक म्हणजे झोरो आणि दुसरा म्हणजे अरी. अदरवाईज गेल्यावरती त्या पहिल्यांदा दोघांची मला स्वतः तका दमली थकली, माझा पाय दुखतोय, पाठ दुखतोय, डोकं दुखतोय, एक्झॉस्टिंग आहे, हे सगळं विसरून जाऊन त्या दोघांना एंटरटेन करावं लागतं, थोडा वेळ जोरोशी खेळावं लागतं. तेव्हा तो नॉर्मल होतो, त्याला बरं नसलं ना की दिवस दिवस मला रडायला येतं, त्याला बरं नसलं की मी पॅनिक, म्हणजे मला पॅनिक अटॅक तेव्हा येतात की जेव्हा झोरोला बरं नसतं. मुलाला बरं नसतं तर तो सांगू शकतो आता की मला हे होतंय, मला ते होतं, पण झोरोला काही होत असेल तर कळत नाही ना. आता रिसेंटली त्याच्या कानाला जरा ना जखम झाली, ती आता हील होते. ती हील होईपर्यंत म्हणजे माझ्या घरातली माणसं म्हणतात आप कितनी चिडचिड कर रही है, आप आजकल बहुत चिडचिड कर रही है. म्हटलं हा वो ठीक हो जाएगा, तो मैं शांत हो जाऊ. त्यामुळे मला झोरो जेव्हा आला तेव्हापासूनचा माझा प्रवास हॅज बीन सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. आणि मला बाळ झाल्यानंतर सुरुवातीला झोरोने एक्सेप्ट केलं, कारण त्याला बेडवर घेऊन त्याला मिठी मारून इतकी वर्ष झोपायचे, अचानक नवीन बाळ घरात आली. आणि आता अशी परिस्थिती झाली की अरिनशी खेळण्यासाठी झोरो स्वतःची एनर्जी सेव्ह कर. सो द बॉन्ड बिटवीन देम ऑल्सो इज ग्रोईंग सो वेल, द बॉन्ड बिटवीन अस इज ऑल्सो. सो आय एम वन ऑफ द फॉर्च्युनेट मदर्स की जिच्याकडे पेट आहे. पण या निमित्ताने मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की करोना जेव्हापासून सुरू झाला किंवा कोविड जेव्हापासून आला तेव्हा मी इतक्या विचित्र केसेस बघितल्या, कुत्र्यांमुळे कोविड घरात येतो म्हणून कुत्र्यांना अबंडंट केलंय हायवेवर. तर मला किती राग आला होता, मला अजिबात आवडला नव्हता. आणि दिस इज नॉट बिंग पेरेंट, म्हणजे तुम्ही म्हणता मी तुम्ही तुमच्या आनंदासाठी तो कुत्रा किंवा ते मांजर नाही पाळत, ते पेट नाही पाळत, तुम्ही म्युच्युअल आनंदासाठी ते पेट पाळता, ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीट करा. कारण ज्यांनी अबॅन्डन केलं ते मला इतका त्रास झाला, मला ते ऐकून आणि बघून. सुरुवातीला तो नवीन नवीन आला होता तेव्हा त्याला आम्ही एंटरटेन केलं. मग कधी कधी असं वाटतं की मला बाहेर जायचंय आणि घरात कोणीच नसायचं. आणि ना फार वेळ नाही, पण एखाद तास दोन तास त्याला एकटं ठेवलंय. तर पहिल्यांदा जेव्हा एकटं ठेवलं, पहिल्यांदा दोन वेळा एकटं ठेवलं होतं तेव्हा आम्ही दरवाजा लावून त्याला हॉलमध्ये ठेवलं होतं. नंतर आम्ही एकदा विसरलो होतो दरवाजा लावायला. तर आम्ही दोन तासाने जेव्हा परत आलो होतो तेव्हा आम्ही झाडं कुंड्यांमधनं काढली होती, अख्खी माती घरभर होती, पेपर फाडून ठेवले होते, त्यानंतर आमच्या सोफ्याचं सगळं हे काढून ठेवलं होतं. म्हणजे आमच्या घराचा, त्यानंतर एक कबूतर चुकून घरात घुसलं होतं, त्याला मारलं होतं त्यांनी. ओ माय गॉड, इट वॉज सच अ मेस. म्हणजे मला असं वाटलं की त्याला एकटं राहायला आवडत नाही. आणि त्यानंतर आम्ही त्याला कधीच एकटं सोडलं नाही. त्याला सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही एक माणूस हायर केला. तो आत्ताही आमच्याकडे आता कसा आहे, हा माणूस यांच्याकडे गेले अनेक वर्ष आहे.
तर आता त्याला नेहमी शक्यतो एकटं नाही सोडत, अर्धातच वगैरे आता तो राहतो, पण पूर्वी अगदीच त्याला सवय नव्हती, तेव्हा हळूहळू प्रयत्न केला होता सवय लावायचा. पण आय थिंक ही जस्ट रिफ्यूज टू स्टे अलोन. आणि आम्ही एकदा आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जातो ना त्याला बाय म्हणावं लागतं, बाय झोरो, बाय थ्रेट्स, आय एम कमिंग बॅक. सो ही नोज दॅट आय एम कमिंग बॅक. इफ आय एम नॉट कमिंग बॅक, आय हॅव टू टेल हिम दॅट मी आता 4 दिवस येणार नाही. किंवा आणि त्याला आमची फॅमिली इतकी आवडते ना, ही इज व्हेरी अशुअर की ही इज ऑल्सो व्हेरी हॅपी विथ अस, ही इज ऑल्सो ब्लेस्ड विथ गुड पेरेंट्स. एक काळ होता जेव्हा अख्खे हात भर ते फ्रेंडशिप बँडनी भरलेले असायचे, फ्रेंडशिप डेला कॉलेजच्या मेमरीज, आणि फ्रेंडशिप बँड कोणी आणलेले पैसे खर्च करायला लागायचे, तर हात भर लिहिलेलं असायचं, पानमानेवर लिहिलेलं असायचं, पाय शॉर्ट घालून जायचो मुद्दाम फ्रेंडशिपच्या सेलिब्रेशनसाठी, म्हणजे पायावर अख्ख्या लिहिलेलं असायचं. सो येस वी हॅव आय एम अ रुईया एट, आणि रुईयामध्ये ते फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन असायचं. सो आमचं क्वाड्रँगलमध्ये नाच असायचा, काय ऑर्केस्ट्रा असायचा, काय कॉम्पिटिशन्स असायच्या, आणि मे एकदम नाचायचो मी. सो आय थिंक आय वॉज इन टी वाय का कधीतरी काय मला आठवत नाही, पण मी इतका कॉलेजच संपलं होतं आणि मधुरा आणि माझं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनचा इंटरव्ह्यू होता, मधुरा वेलणकर आणि माझा, तर ते रुईयाच्या इथे घेऊन गेले होते. आणि तेव्हा मधुरा वॉज डेटिंग अभिजीत, आताचा तिचा नवरा. तर मी मधुराला एक गिफ्ट दिलं होतं फ्रेंडशिप डेला आणि अभिजीतला पण. So I think that was the very first time I spent maza swatase paise to gift somebody on friendship day. So I remember that day. Nahi ami actually tyacha memories madhe jaus det nahi, te memories banaycha adhi we recreate the memories. सो तो कल्ला अजूनही 40व्या वर्षी आम्ही करतच असतो, इधर आहे क्या कर रही है आजा करते. आता फक्त पूर्वी नाक्या आमचं भेटायचं ठिकाण बदलत चाललंय, पूर्वी नाक्यावर भेटायचं, मग पब मध्ये जायचो, मग इकडे तिकडे बाहेर भेटायचो, मग मी हॉटेल्स मध्ये जायला लागलो. आता आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आपण आता घरी भेटूया सगळ्यांच्या, तर सगळ्यांना सगळ्यांची मस्ती माहितीये आणि द कम्फर्ट झोन इज ऍट होम. सो लेट्स मीट अप, लेट्स गॅदर ऍट होम, लेट्स हॅव फन ऍट होम, आणि आम्ही घरी मज्जा करतो. असा आमचा जास्त घट्ट मैत्रिणीचा ग्रुप आहे. ॲट द सेम टाईम श्रुती म्हणून माझ्या मावशीची मुलगी आहे, ती माझी एकदम घट्ट मैत्रीण आहे. सो आम्ही रेग्युलरली भेटतो. आणि मला अजूनही आठवते की पहिलं पॅन्डेमिक जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा सगळेजण आपापल्या घरी बसून मी साठले होते, आणि आम्ही ठरवलं पास आता एक दिवस भेट, आम्ही अजूनही एक जण असे भेटत होतो, पण आता आपण भेटूया, पाणीपुरी पार्टी करूया. आणि गेल्या पॅन्डेमिकच्या ती भरात असताना आम्ही ठरवलं की सगळ्यांनी मास्क घालून यायचे, काढायचे नाही, हात धुवायचे, इथे येऊन परत आंघोळ करायची, पण आपण सगळ्यांनी भेटायचं, चांगलं एकत्र वर्कआउट करायचं आणि मग संध्याकाळी पाणीपुरी खायची. सो आम्ही एकत्र आलो, भेटलो आणि पाणीपुरी खाल्ली तेव्हा अक्षरशः रडायला आलं होतं की खूप दिवसांनी घरातली माणसं सोडून बाहेरचं कोणीतरी आपल्याला भेटलं होतं, दिसलो. सो दिस वी ऑल वर रिअली हॅपी. ॲट द सेम टाईम मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा रोज कल्याणला कुठे जाणार, तर मी मनवाकडे राहायचे बँड्राला, मनवाच्या घरी. आणि मनवाच्या घरी आम्ही प्रॅक्टिस संपवून एक असा चौकोरी बेड आहे, म्हणजे मनवाच्या घरी पण नाही, आम्ही विजयकाकाच्या घरी रात्री झोपायला गेलो कारण मनवाच्या घरी खूप मंडळी होती. तर त्या एका बेडवर आम्ही 6-7 जणी चेष्टा करून झोपलो होतो, पण आम्हाला एकत्रच मज्जा करत एका ठिकाणी बसायचो, असं करत झोपवलं होतो. इतकी आमची घट्ट मैत्री आहे सगळ्या दोघांना आई वडील लाईत. त्यामुळे प्रेग्नन्सी नंतर तिचे हक्काने सांगणारी माणसं हवी असतात मी तुम्हाला, किंवा हक्काने तुम्हाला सल्ले असं नाही, पण तुम्हाला आधार देणारी माणसं. तर ती आजूबाजूला नव्हती आणि मला भीती वाटली होती की आता मुलांनी एकटं कसं सांभाळायचं, कारण कोणीच नव्हतं घरात. तेव्हा या माझ्या मैत्रिणी तू झोप आधी आम्ही आहोत, मुलाला सांभाळायला ड्यू केल्यासारखं रात्री यायच्या घ्यायच्या. आणि ममता स्पेशली ममता परम मम्मी अमृता बांधायच्या जोजवायच्या रश्मी घाणेकर. तर मला इतकं रडलं होतं तेव्हा की भगवान ने असं बोलते ना हिंदी में, थोडं फिल्मी आहे की मला माँ बाप नाही दिले लेकिन अच्छे दोस्त डेफिनेटली मेरी लाईफ मध्ये
लेकर आया है, लाके रखे है, तो उठ के मैं रड़ाई थी। आई वॉज गोइंग थ्रू अ वेरी सीवियर पोस्टमार्टम डिप्रेशन। सो ह्या मैत्रिणी नसत्या ना, तर मला मी बाहेर नसते आले त्यात। सो आय जस्ट दॅट दिस इज अन ओकेशन आय वॉन्ट टू थँक ऑल माय फ्रेंड्स। आय वॉन्ट टू जस्ट टेक देअर नेम्स की अमृता, ममता, मनवा, त्यानंतर रश्मी, श्रुती। So I genuinely want to thank them for being in my life, being part of my life, and I love them all. पण मला आठवणी मला शेअर करायची की श्रुती इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन, माझ्या मावशीची मुलगी आहे, बट प्रेग्नन्सी नंतर जेव्हा मला त्या सगळ्यातनं बाहेर यायचं होतं रनिंग, आणि आपल्या बॉडीकडे बघून आपल्यालाच शेमफुल वाटत असतं काय झालंय माझं, मी कशी होती, आणि ती मला सकाळी यायची माझ्या घराच्या खाली, मला पिकअप करायची आणि मला धावायला घेऊन जायची। दॅट इज हाऊ मला तिने धावायची सवय लावली, आणि नंतर मी अनेक मॅरेथॉन्स धावले चांगल्या टायमिंग। सो असे मित्र असणं खूप जरुरी असतं ना, फक्त पार्टीसाठी येणारे किंवा मजा करायला येणारे मित्र मैत्रिणी खूप असतात। अगं मी गांधीवरमची फॅन आहे। फॅन म्हणजे माझ्याकडे तुला दुसऱ्या कुठल्या मजेदार फॅशनेबल साड्या दिसणारच नाही, तुला कांजीवरमच दिसतील माझ्याकडे मोस्टली। आणि मी कांजीवरमची फॅन आहे, आणि लग्नात मी सेम साडी नेसले होते, पिंक कलरची सकाळी, आणि संध्याकाळी मग रिसेप्शनला लोक घागरा हे ते घालतात, पण मी कांजीवरमच नेसले होते संध्याकाळी रिसेप्शनला, पण रेड कलरची। सो साडी लव तर आहेच मला, छोटस ऑकेशन पुरतं साडीसाठी। आता परवाचा पण तू फोटो जर इन्स्टावर बघितला असेल तर श्रावणी सोमवारचा उपवास करते मी, तेव्हा पण मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलो आणि ते सगळ्या वर्कआउट करून आलो होतो आम्ही अक्षरशः, त्याचे घाणेरडे त्याचे गंजी, आणि माझ्याकडे अरिन म्हणजे माझ्या मित्राचे स्कूलमेट्स आले होते, तर आम्ही गंजीमध्ये आणि पॅन्ट्समध्ये बसले होते, सगळा स्वयंपाक करायचा होता। आय टेल यू सगळे मला 8 वाजता उपवास सोडायचा, 7:20 गेली मी, 2 भाज्या फोडणीला टाकली, जे काय तयारी करायची होती ती तयारी केली, अळू वडी लावली, आणि 7:45 मी चेंज करायला गेले, 8:10 कमी असताना मी सगळ्या मैत्रिणी चेंज करून रेडी होऊन जेवायला बसलो 8 वाजता। सो दॅट इज दिस मच आय लव साडी, मला खूपच आवडते साडी नेसायला। मला आठवते की मी नाटकाच्या दौऱ्यावर गेले होते आणि एक किरकल आणली होती माझ्या आईला, माझ्या आईला गिफ्ट आणली होती, आणि त्यानंतर लगेच माझी आई आजारी पडली, तिला आवडली होती ती साडी, आणि ती म्हणाली अगं ती साडी मी माझ्या मैत्रिणीला दिली कारण माझ्या मैत्रिणीला जास्त आवडली होती। सो मी इतकी चिडले ना तिच्यावर, वाटेल तर तिला बोलले की मी तुझ्यासाठी आणली होती ब्ला 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 ब्ला। तिने बिचारी मी इतकी साधी होती, तिने त्या मैत्रिणीला सांगितलं, मैत्रिणी ती साडी तिच्याकडे आणून गेली, ती घडी पण मोडली नाही अँड ती गेली, म्हणजे समाव वी लॉस्ट हर। आणि एकदा आईचं कपाट साफ करताना ती मला साडी दिसली, घडी साडीची घडी पण मोडली नाही, टॅग पण काढला नाही, आणि मग त्या मैत्रिणीला शोधलं मी आईच्या, आणि मी जाऊन तिच्याकडे दिली, मी आईची इच्छा होती तू साडी नेसावी, सो आय गेव इट बॅक टू हर, अँड दॅट इज अ व्हेरी स्पेशल मेमरी। मला अजूनही वाटतं की आईच्या मनात होतं म्हणून ती तिच्यापर्यंत पोहोचली। So that is a sari special memory for me. आणि नंतर मी आईच्या सगळ्या साड्या माझ्या घरी घेऊन आले, त्याचे वेगवेगळे ड्रेसेस केले, काही काही साड्या आहेत तशाच ठेवल्या। सो येस एव्हरी सारी स्पेशल इन इट्स ओन वे इन माय कबर्ड, माय वॉर्डरोब। थँक यू, थँक्स टू यू, इट वॉज बिकॉज ऑफ यू आय कुड गो बॅक इन माय मेमरी लेन, आणि मी त्यातनं अशी माझ्या पद्धतीने फिरू शकले, माझ्या पद्धतीने मी आठवू शकले की अरे this memory was special, this was special. So thank you so much to you, thank you so much Rajashree Marathi, thank you so much for mujhe kya hai na kadhi kadhi aplyala eka slow jaychi garaj aste, eka break chi garaj aste to turn back and see what we have done, what we have enjoyed, karan apan itka dhavto na aata sudhya ki chotya 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 goshti sudha cherish karayla visarto। पूर्वी कोणी आपल्याला समोरच्यानी सरबत आणून दिलं ना कोकमाचं तरी आपल्याला आनंद व्हायचा, आता आपण त्यातला आनंद घ्यायचा पण विसरलो, आणि अशा वेळी जेव्हा कोणतरी मेमरी के इडियट बॉक्स में लेके जाता है ना तो बहुत अच्छा लगता है।